नवी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सक्रिय पदाधिकाऱ्यांनी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सदर हु प्रवेश हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सामोरे ठेवून करण्यात आला असल्याची जरी चर्चा असली तरी शरद पवार यांच्या शेती व शेतकरी यांच्या विकासाप्रती असणाऱ्या विचारधारेला प्रभावित होऊन पक्षप्रवेश केले असल्याची प्रतिक्रिया पक्षांतर करणाऱ्यांनी दिली आहे. खरं म्हणजे विधानसभा ज्या निवडणुका आता पार झाल्या त्यामध्ये सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांना मदत करताना दिसले. ह्या वयामध्ये सुद्धा त्यांचा प्रचाराचा झंझावात बघता नवी मुंबईच नाही तर महाराष्ट्रातील तरुण ह्या पवारसाहेबांच्या प्रचाराने प्रेरित होऊन प्रोत्साहित होऊन आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहोत. येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी राजपुत्र अमित ठाकरे यांच्यावर असूनही हे पक्षांतर मनसेला संकटात्मक धोका असल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश सोबत दिव्या रावचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई.